तर आणखी एक मोठी बातमी येते, 1 फेब्रुवारीचा अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची मागणी आता होतीये. सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर 20 जानेवारीला या संदर्भात सुनावणी होणार आहे. बजेट पुढे ढकलण्यासाठी कायद्यात तरतूद आहेत काय असा सवाल देखील यामुळे उपस्थित होतोय. सुप्रीम कोर्टाचा याचिकाकर्त्यांना हा सवाल आहे आणि त्यामुळेच आता 1 तारखेला जी काही अर्थसंकल्प सादर होणार आहे तो पुढे ढकलण्यात यावा यासाठी यासाठी याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे आणि बजेट पुढे ढकलण्यासाठी ही याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मयंक भागवत. मयंक, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? तन्मय, 1 फेब्रुवारीला केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे. मात्र त्याच बजेटच्या मध्येच उत्तर प्रदेश सह गोवा, पंजाब, इतर 5 राज्यांच्या निवडणुका आहे. त्याचसोबत मुंबई मध्ये जर आपण पाहिलं तर महापालिकांच्या देखील मुंबई, नागपूर या ठिकाणी निवडणुका आहेत आणि याचसाठी काँग्रेससह इतर विरोधी पक्ष आणि राज्यामध्ये खास करून शिवसेनेने बजेट 1 फेब्रुवारीला नको, बजेटमध्ये ज्या घोषणा होतील त्या घोषणांचा मतदारांवरती प्रभाव पडेल आणि भाजपच्या बाजूने हे मतदान होईल यासाठी बजेट पुढे ढकला अशी मागणी केली होती. अशा प्रकारची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवरती काय नक्की कायदेशीर तरतुदी आहेत, बजेट पुढे ढकलू शकतो का नाही, याबाबत आता सुप्रीम कोर्टाने काही मतं मागवलेत आणि पुढची सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. नक्कीच धन्यवाद मयंक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.